तर बुलेटिनमध्ये एक मोठी बातमी आपल्या समोर येते. राजन शिरोडकर ईडीच्या कार्यालयामध्ये दाखल झाले. तो कोहिनूर प्रकरणी शिरोडकर तसंच उन्मेष जोशी यांची देखील चौकशी होणार आहे. तर आता कोहिनूर प्रकरणी आज शिरोडकर आणि उन्मेष जोशी यांची चौकशी होणार आहे. आत्ताच्या बुलेटिनमध्ये मोठी बातमी आपल्या समोर येते. राजन शिरोडकर हे ईडीच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत. थोड्याच वेळामध्ये ईडीकडून या संपूर्ण प्रकरणी त्यांची चौकशी होणार आहे. आत्ताची मोठी बातमी आपण पाहतोय. खरं तर कोहिनूर प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील ईडीकडून पत्र आलं होतं आणि त्यानंतर संपूर्ण राज्यभरामध्ये राज ठाकरेंच्या समर्थकांनी राज ठाकरेंना कुठेतरी फसवलं जात आहे निदर्शनं या संदर्भात मनसेकडून पाहायला मिळाली. आणि त्यानंतर आज या प्रकरणामध्ये आत्ता राजन शिरोडकर हे ईडीच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत. तर आत्ताची मोठी बातमी आपण पाहतोय. कोहिनूर प्रकरणी शिरोडकर यांची चौकशी थोड्याच वेळात सुरू होणार आहे. तर उन्मेष जोशी देखील या प्रकरणी आता ईडी कार्यालयामध्ये पोहोचणार आहेत. तर काल देखील उन्मेष जोशी यांची ईडीकडून 8 तास चौकशी करण्यात आली होती या कोहिनूर प्रकरणी. त्यांच्याकडून अधिक माहिती घेतली गेली होती. मनोहर जोशींचे पुत्र उन्मेष जोशी यांची ईडीकडून काल 8 तास कसून चौकशी झाली होती आणि त्यानंतर आज राजन शिरोडकर हे ईडीच्या कार्यालयामध्ये पोहोचलेत. आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अक्षय कबाडे यांच्याकडून. अक्षय, काय सांगशील, राजन शिरोडकर हे ईडीच्या कार्यालयामध्ये दाखल झालेत, थोड्याच वेळात त्यांची देखील चौकशी सुरू होणार आहे, काय अधिक अपडेट्स? कालपासून आपण पाहतोय हा ईडी संबंध फारच जास्त, कारण कोहिनूर मिल प्रकरणाचं हे संपूर्ण जो व्यवहार आहे तो कुठेतरी ईडीला संशयास्पद वाटत होता. दिल्लीपासून याची सुरुवात झाली, दिल्लीमध्ये या संदर्भातल्या अनेक तक्रारी झाल्या, त्यानंतर ईडीने संपूर्ण प्रकरण आपल्याकडे वर्ग करून घेतलं आणि तेव्हापासून अनेक जणांना या संदर्भात ज्या नोटिसी आहेत त्या गेल्या. यामध्ये एक म्हणजे राज ठाकरे असतील, कालच आपण पाहिलं तर उन्मेष जोशी, राजन शिरोडकर यांना सुद्धा ह्या नोटिसी त्या ठिकाणी गेलेल्या आहेत आणि त्याला उत्तर म्हणून किंवा या संपूर्ण ज्या नोटिसी आहेत त्याला उत्तर द्यायचं म्हणून कालच उन्मेष जोशी यांनी संपूर्ण ईडीच्या कार्यालयात त्या ठिकाणी जे चौकशीला सामोरे गेले होते. आज देखील शिरोडकर यांची अशाच प्रकारे चौकशी त्या ठिकाणी होईल. नेमकं ईडीला त्या ठिकाणी काय म्हणायचं आहे, कोणते व्यवहार त्या ठिकाणी त्यांना गैर वाटतात, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं शिरोडकर यांना द्यावी लागणार आहेत. त्याचप्रमाणे आता मुख्य भूमिका जी आहे ती राज ठाकरे यांच्याकडे सर्वांचे डोळे लागलेत की राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार. आपण पाहिलं तर काल मनसेने ठाण्यातून बंदचं आव्हान केलं होतं की ज्या प्रकारे ईडी कारवाई करते त्या प्रकारे त्याला विरोध म्हणून आव्हान केलं होतं, पण राज ठाकरे यांनी ईडीच्या नोटिसीला कोणीही त्यामुळे बंद करू नये, नागरिकांची गैरसोय होईल असं कोणतंही पाऊल उचलू नये, त्यामुळे सर्व बंद कॅन्सल करण्यात आले. आज मनसेची एक महत्वाची बैठक मुंबईमध्ये पार पडते, अनेक महत्वाचे नेते राज्यातील अगदी विभागीय अध्यक्षांपासून अनेक महत्वाचे नेते ह्या बैठकीला हजर असतात. त्यामुळे या बैठकीत नेमका काय निर्णय होतो आणि राज ठाकरे कशा प्रकारे ईडीला तोंड देतात, 22 तारखेला राज ठाकरे उपस्थित राहणार का, हे प्रश्न सर्व प्रश्न आता उपस्थित राहिलेले आहेत. परंतु शिरोडकर मात्र यांची आज दिवसभर त्या ठिकाणी चौकशी होईल. जे जे व्यवहार त्यावेळेस 2005 सालापासून झालेले आहेत त्याची देखील आता या ठिकाणी चौकशी होणार. नक्कीच अक्षय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर कोहिनूर प्रकरणी राजन शिरोडकर यांची देखील चौकशी थोड्याच वेळात सुरू होणार आहे. तर उन्मेष जोशी खरं तर यांची काल 8 तास चौकशी झाली होती आणि आज पुन्हा एकदा या संपूर्ण प्रकरणी ईडी कार्यालयामध्ये या गोष्टीची चौकशी केली जाणार आहे.